हाय नमस्कार uh, कसे आहात तुम्ही सगळे uh, मागच्या वेळेस आपण लँडस्केपचा व्हिडिओ केला होता आणि सगळ्यांना खूप आवडला होता तर uh, पण मी ह्यावेळेस आता uh, लिलीज ली फुलां फुलं काढून दाखवायचं ठरवलंय परत वॉटर कलर मध्ये uh, फक्त फुलंच नाही तर मला वाटतं मागच्या वेळेस मी एक छोटीशी एका व्हिडिओ गोष्ट सांगितली होती सगळ्यांना आवडली होती तर ह्यावेळेस मी अशीच मस्त एक गोष्ट घेऊन आली तुमच्यासाठी कुठली गोष्ट तर माझा एक खूप आवडता आर्टिस्ट आहे त्याचं नाव आहे जॉन सिंगर सार्ज तर त्या आर्टिस्टनी ली लिलीज काढली होती आणि मुली काढल्या होत्या दोन पण त्याची कशी एक गोष्ट आहे छानशी तर हे आर्टिस्ट कसे असतात आणि काय त्याच्याबद्दल तुम्हाला थोडं कळेलही आणि माझा खूप लाडका आर्टिस्ट आहे तो तर मी तुम्हाला ते फुलं काढता करता ती गोष्टही सांगणार आहे आणि थोड्या माहिती तुम्हाला बघता येईल ओके चलो तर मग आज जरा आता तुमच्यासाठी मी डार्क काढून बघणार आहे एरवी काय मी फेंट स्केच करते आणि मग त्याने वॉटर कलर करतो आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी वॉटर कलरची पेन्सिलच घेतली आहे वॉटर सोल्युबल त्याच्यामुळे ते, ते नंतर पुसलं जाईल बघूया आता लिलीच्या पाकळ्या मी काढून घेते त्याच्या आधी तुम्हाला फेंट गोल दिसत आहेत बघा मी फेंट गोल काढून घेतले तर मी आधी पेपरवर कुठे कुठे काही काढायचे ते जनरली नजरेने किंवा सगळेच आर्टिस्ट करतात की आता ही फुलं मला कुठे काढायचे आहेत ते एक प्लेसमेंट करून घेतात आणि मग काढतात आता ही जी लेलीची फुलं असतात ती मनं खोलगट आणि ती अशी उगवलेली असतात ना सेंटरमधनं तर प्रकारे मी तो असं काढायचा प्रयत्न करते हां आता नेहमीप्रमाणे वॉश देऊन घेऊया मागे तर मी लेमन येलो आणि थोडासा सिरेलियन ब्लूचा वॉश दिला आहे तर ह्यावेळेस जोड वेगळे कलर वापरते ते मी कलर पॅलेट तुम्हाला आत्ता दाखवली आणि रेड ठिपके दिलेत आत्ता मी तर मला तिथे गुलाबाचे फुलं काढायचा विचार आहे आणि हळूहळू आता मी ते डेव्हलप करते बरं आता मी तुम्हाला सांगितलं होतं एक इंटरेस्टिंग गोष्ट की मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि माझा आवडता आर्टिस्ट आहे तर तो, तो आर्टिस्ट आहे जॉन सिंगर सार्जन ओके तर त्याचं आणि त्याचं जे चित्र आहे ना हे तुम्हाला शेजारी दिसतंय बघा मी मगाशी पण दाखवलं होतं त्या चित्राचं नाव आहे लिली लिली कार्नेशन रोज असं चित्राचं नाव आहे आणि त्याची इंटरेस्टिंग गोष्ट अशी म्हणजे ह्या कलाकारांनी दोन महिने म्हणजे में एका वर्षी समरमध्ये एका वर्षाच्या एका समरमध्ये आणि दुसऱ्या वर्षाच्या एका समरमध्ये असं मिळून हे चित्र तयार केलं का तर ते थोडंसं संध्या संध्याकाळी म्हणजे संध्याप्रकाश किंवा रात सूर्य मावळल्यानंतर थोडासा उजेड असतो त्या ह्याच्यात त्यांना ते असे हे जे चायनीज दिवे दिसत आहेत तुम्हाला तर ते चायनीज दिवे त्या मुली लावत आहेत तर असं चित्र त्या आर्टिस्टला काढायचं होतं पण त्याला तोच लाईट दरवेळेस हवा होता आणि त्याने ते फोटोवरनं नाही काढले तर आउटडोअर म्हणजे ॲक्च्युअल त्या दोन मुली आहेत त्या पॉला आणि डॉला नावाच्या मुली आहेत तर त्या दोन मुली ॲक्च्युअल तिथे उभं करून त्याने ते चित्र काढले आणि गंमत म्हणजे आता बघा ना तो जो ट्वायलाईट म्हणजे तो जो प्रकाश आहे त्याला जो अपेक्षित होता तो प्रकाश वीस मिनटं दहा पंधरा ते वीस मिनटं फक्त पडणार होता आणि तेवढ्याच वेळात मग तो दरवेळेस म्हणजे रोज तिथे जाऊन त्या पंधरा मिनटात तो चित्र ते भरकन पूर्ण करायचा असं त्याने ते दोन महिन्यात चित्र कंप्लीट केले म्हणजे ते केवढं क्विकली करायला लागलं असेल आणि त्याच्यात केवढा पेशन्स ठेवला ठेवायला लागला असेल रोज त्याच ठिकाणी तेच तिथेच ते सगळं सेटअप करायचं त्या मुलींना उभं करायचं आणि वीस मिनटं रोज चित्र काढून असं ते कम्प्लीट करायचं हो असं त्याने ते चित्र क केलं तर असे पण एक एक आर्टिस्ट असतात आणि त्याचं ते खूप प्रसिद्ध चित्र आहे आणि खूप छान चित्र आहे ली ते तर तुम्ही नंतर नेटवरनं डाउनलोड करून पण बघू शकता बरं आता आपण आपल्या लिली लिलीकडे येऊया आपल्या फुला लिलीची फुलं कशी डेव्हलप होत आहेत ते तुम्हाला दिसतंच आहे नेहमीसारखं आता हे निगेटिव्ह पेंटिंग करतोय है। पहिल्यांदी मला वाटतं जेव्हा पहिला व्हिडिओ आपण केला होता फुलांचा तेव्हा पांढरी फुलं काढली होती तेव्हा आपण असंच केलं होतं निगेटिव्ह पेंटिंग केलं होतं म्हणजे काय तर फुलांचा जो मधला आकार आहे म्हणजे फुलांचा आकार सोडून मागे 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 बॅकग्राऊंडला जेव्हा आपण रंगवतो तर त्याला निगेटिव्ह पेंटिंग म्हणतात तर मी ही लिलीची फुलं पांढरी असतात ना म्हणून मग मी काय केलं आहे मागे मागे म्हणजे मागच्या साईडला ग्रीन कलर दिला आहे आता ग्रीन कलर मी तुम्हाला सांगितलं निळा आणि येलो मिक्स करून जे ग्रीन कलर तयार होतात किंवा सॅप ग्रीन असतो आपला तो तो मी मध्ये मध्ये देते आणि आता हेही सांगितलं की लिलीची फुलं खालणं मध्ये खोलगट आणि नंतर त्या अशा पाकळ्या उमलतात मग तिथे ऑबवियसली डार्क असणार आहे थोडंसं कारण तिथे शॅडो असणार आहे म्हणून मग तिथे मी जास्त डार्क रंगवती आहे आणि बॅकग्राऊंडला पण डार्क देते म्हणजे ती फुलं उठून दिसतील आपली ओके बरं आता रंग कुठले कुठले वापरले आहेत तर सॅपग्रीन सांगितलं लेमन येलो सांगितलं आता हा जो रेड आहे की नाही तो विरिडियन रेड वापरला आहे मी तो गुलाब करणार आहे तिथे आणि अजून कुठला कलर नाही एवढेच कलर वापरलेत ग्रीनच जास्त वापरलेत आता होतच आलं आहे चित्र तुम्ही बघितलं ला असेल आता जनरली आपली वॉर्म कलर स्कीम झाली आहे म्हणजे रेड येलो आणि ग्रीन सुद्धा वापरला आहे तो मी येलोइश ग्रीन वापरला आहे त्याच्यामुळे पांढरी फुलं आणि वॉर्म कलर स्कीम असं झालेलं आहे आपलं तर आणि आता अजून एक तुम्ही बघितलं असेल की सगळीकडे मी जरी ती फुलं काढली असली लिलीची तरी सगळीकडे काही मी ते डार्क रेघा किंवा मागे असं केलं नाहीये काही ठिकाणी पुसट रेघा सॉफ्ट आणि काही ठिकाणी हार्ड एजेस म्हणजे अशा ठळक रेघा दिसतील असं काढलेलं आहे आणि मग त्याच्यामुळे ते चित्र जास्त जिवंत तुम्हाला लिलीचा व्हिडिओ आणि जॉन सिंगर सर्जनची गोष्ट त्याचे चित्र नक्की पहाटे ठीक आहे मला वाटतं आजच्या पुरतं एवढंच लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ओके चलो बाय बाय टाटा बाय बाय